विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या शुक्रवारी तिसरं प्रकरण संपवलेलं होतं आणि आज आपल्याला चौथ प्रकरण सजीवांतील पोषण यास सुरुवात करायची तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की सजीव म्हणजे कोण यामध्ये प्राणी आहेत वनस्पती आहेत सूक्ष्मजीव आहेत मग यांमध्ये पोषणाची प्रक्रिया नेमकी कशी होते हे आपल्याला यात शिकायचे आता पोषण म्हणजे नेमकं काय तर पोषक द्रव्य शरीरात जाऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर त्याच पचन होणे त्यातून आपणास ऊर्जा मिळणे या संपूर्ण प्रक्रियेला पोषण असे म्हणतात सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व वा निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन होते त्या पदार्थांना आपण अन्न पदार्थ असे म्हणतो अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते हे अन्न घटक म्हणजे पोषक द्रव्य पोषक द्रव्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते जी पोषक द्रव्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे असतात त्यांना आपण द्रव्य असे म्हणतो तर जी कमी म्हणतो कार्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते मग त्यांना म्हणायचं बृहत जे जास्त लागतात त्यांना म्हणायचं बृहत तर खनिजे क्षार जीवनसत्वे हे आपल्याला अल्प प्रमाणात पाहिजे असतात म्हणून त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्य असे म्हणतात आता यामध्ये आपण आणखी तीन महत्वाच्या संज्ञा सगळ्यात पहिल्यांदा ऍड केल्या बघा तुम्हाला काही महत्वाच्या संज्ञा या खाली पोषणाची गरज असं लिहिलेलं दिसते म्हणजे आपल्याला पोषण का हवं असतं तर बघा काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा पाहिजे ही ऊर्जा कुठून मिळते आपण जे अन्न खातो त्यापासून म्हणून पोषण गरजेचं आहे दुसरं शरीराची वाढ आणि विकास जर व्हायचा असेल तर त्यासाठी सुद्धा पोषणाची गरज आहे त्यानंतर पेशींची झीज भरून काढणे ऊतींची दुरुस्ती करणे यांसाठी पण पोषणाची गरज असते तसेच शरीराला रोगांपासून वाचविण्यासाठी पोषण आवश्यक आहे आता हे जे पोषण आहे हे दोन प्रकारचं असत स्वयंपोषण आणि परपोषण काही सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्यावर स्वतःच पोषण करतात या पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून असतात स्वतःचे पोषण त्यांना करता येत नाही स्वतः या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात आता इथे स्क्रीनवर आपल्याला काय हेडिंग दिसतय स्वयंपोषी वनस्पती म्हणजे ज्या वनस्पती स्वतःच पोषण स्वतः करतात त्या वनस्पती वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते जसं आपण अन्न घेतो ना तसंच वनस्पती पण घेतात वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डाय चा उपयोग करून हरितद्रव्य बघा तुम्ही पाहिलं असेल की वनस्पतींची पाने हिरव्या रंगाची असतात ती हिरव्या रंगाची का असतात तर त्यामध्ये हरित द्रव्य नावाचा घटक असतो तो हरित द्रव्य नावाचा घटक अन्न तयार करण्यासाठी खूप महत्वाचा आहे ते हरित द्रव्य आणि सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकणार नाही म्हणजे बघा काय काय आवश्यक आहे पाणी पोषक तत्वे कार्बन डाय ऑक्साइड हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात बघा तुम्हाला बाजूला छोटस रोप दाखवलंय आणि हे काय काय घेतंय तर सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साइड हरितद्रव्य त्याच्यामध्ये आहेच पाणी खनिजे आणि क्षार हे सगळं ते घेतात आणि ऑक्सिजन मात्र बाहेर पडतोय तुम्ही जर ते बाण नीट लक्ष देऊन पाहिले तर तुम्हाला दिसेल इथे जर ती आकृती तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाच पेज नंबर सव्वीस बघू शकता त्यावर देखील ही आकृती दाखविलेली आहे तर अशा प्रकारे हे झालं प्रकाश संश्लेषण आता आपल्याला प्रकाश संश्लेषण म्हणजे नेमकं काय हे एका रासायनिक समीकरणाद्वारे समजून घ्यायचे बघा काय दाखवलंय कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे दोन्ही जर असतील तर प्रकाश ऊर्जा म्हणजे काय सूर्यप्रकाश आणि हरित द्रव्य या सगळ्यांच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात अन्न म्हणजे काय ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाहेर पडतो या प्रकारच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात साध्या भाषेत सांगायचं झालं तर अन्न तयार करण्याची वनस्पतीची जी प्रक्रिया आहे तिलाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात कार्बन डाय साठी सी ओ टू पाण्यासाठी एच टू ओ अन्न म्हणजे ग्लुकोज ग्लुकोज साठी सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आणि ऑक्सिजनसाठी ओ टू या प्रमाणे रेणू दाखविलेले आहेत तर ही झाली प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया रासायनिक समीकरण असे याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर वर दिसतंय वनस्पतींमधील वहन व्यवस्था वहन म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे वनस्पतींमध्ये त्याला पाणी मिळतं मुळांकडून महे हे पाणी मुळांपासून इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम जलवाहिन्या करतात तर पानांनी तयार केलेलं जे काही अन्न आहे शर्करा किंवा अन्य घटक ते अन्न इतर भागांकडे पोहोचविण्याचं काम रसवाहिन्या करतात दोन प्रकारच्या वाहिन्या दाखवल्यात बघा स्क्रीनवर जलवाहिनी आणि रसवाहिनी जलवाहिनी निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि रसवाहिनी गुलाबी रंगाने तुम्हाला जर हे खरंच पाहायचं असेल तर तुम्ही एक छोटासा प्रयोग करून भोपळ्याच्या वेलाचा दोन तीन पानांसह एक तुकडा घ्यायचा त्याच्या खोडाचा भाग चाकूने पाण्याखाली कापायचा आणि मग एका चंचूपात्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे सातात सात ते आठ थेंब टाकायचे तो वेल त्यामध्ये उभा करून ठेवायचा आणि मग त्यात होणाऱ्या बदलांच निरीक्षण करायचं तुम्ही हा प्रयोग जर करून बघितला तर तुम्हाला असं दिसेल कि तो जो वेल आहे त्याच खोड हळूहळू निळ्या रंगाच जा होत जात जर तुम्ही निळ्या रंगाची शाई वापरली असेल तर आणि लाल रंगाची शाई जर वापरली असेल तर ते खोड हळूहळू लाल रंगाच होतं तर अशा प्रकारे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांमधून पाणी आणि अन्न अनुक्रमे म्हणजे जलवाहिन्यांमधून पाणी आणि क्षार तर रसवाहिन्यांमधून शर्करा आणि अन्न हे इतर घटकांपर्यंत वनस्पतींच्या पोहोचविल्या जात ही झाली वनस्पतींमधील वहन व्यवस्था आता यानंतर पुढे आहे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण बघा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बोदके तयार करतात कार्बोदके ही कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून तयार होतात प्रथिने ही कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन पासून बनतात प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पतींना कुठून मिळतो हवेमध्ये नायट्रोजन रूपात असतो परंतु वनस्पती हा रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही मग त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते बघा वायूमध्ये म्हणजे हवेमध्ये वायुरूप नायट्रोजन तर आहे पण तो नायट्रोजन तसा तसा त्या तस वनस्पतीला घेता येत नाही मग त्याला कोण मदत करत तर दोन प्रकारचे सूक्ष्मजीव असतात रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर रायझोबियम काय करतो तर रायझोबियम हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या रूपात संयुगात रूपांतर करतात तर अजोटोबॅक्टर हा जो सूक्ष्मजीव आहे तो हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगामध्ये रूपांतर करतो बघा मातीतील अजोटोबॅक्टर हा सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचा संयुगात रूपांतर करतो तर याप्रमाणे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण स्थिरीकरण म्हणजे संयुगात रूपांतर होणे कशासाठी करायचं हे रूपांतर कारण त्या वनस्पतीला नायट्रोजनची आवश्यकता आहे पण हवेतील नायट्रोजन वनस्पती, हवे वनस्पती स्वतः घेऊ शकत नाही महा नायट्रोजन घेण्यासाठी त्याला दोन प्रकारचे सूक्ष्मजीव मदत करतात त्यांना मी मुद्दाम हायलाईट केलंय वेगळ्या कलर दाखवलंय त्यांचं नाव आहे रायझोबियम अजिटोबॅक्टर आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे सहजीवी पोषण सहजीवी म्हणजे सोबत जगणे एकमेकांना मदत करणे एकमेकांसाठी सहकार्य करणे दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होतात म्हणजे ते परस्परांना पोषणासाठी मदत करतात संरक्षणासाठी मदत करतात एकमेकांना आधार देतात पहा काही झाडांच्या मुळांजवळ बुरशी वाढते मग झाड त्या बुरशीला पोषक द्रव्य पुरवत म्हणजे एक झाड दुसऱ्या वनस्पतीला म्हणा किंवा मदत करत या बदलात मुळांना क्षार व पाणी पुरवते मग ती जी बुरशी आहे ती फक्त घेतच राहते का तर नाही ही बुरशी त्या झाडाला काहीतरी देते सुद्धा काय देते क्षार आणि पाणी तसेच शैवाल व बुरशी सुद्धा एकत्र राहतात त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा पाणी आणि क्षार पुरवते मग शैवाल बुरशीला काय देत तर अन्न देत या प्रकारातून तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजे दगडफूल तुम्ही दगडफूल हा प्रकार ऐकलाय का आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये तुमच्या आईला जर तुम्ही विचारलं तर दगडफूल नावाचा एक घटक असतो तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये दगडफूल दाखवलेलं सुद्धा आहे हे जे दगडफूल आहे हे सहजीवी वनस्पतीच एक उदाहरण आहे सहजीवी म्हणजे काय एकमेकांना मदत करून एकमेकांसाठी पोषण करणे संरक्षण करणे एकमेकांना आधार देणे हा प्रकार ठीक आहे आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे परपोषी वनस्पती परपोषी वनस्पती म्हणजे काय दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पती ज्या वनस्पतींमध्ये हरित नसतात त्यांना स्वतःच अन्न स्वतः तयार करता येत नाही मग अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरी सारखी वेल तुम्ही पाहिली आहे का वेलीचे नाव काय आहे ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व वा त्यांच्याकडून आपलं अन्न मिळवतात त्यांना परजीवी म्हणजेच परपोषी वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ बांडगुळ अमरवेल हे दुसऱ्यांवर अवलंबून असतात हरितद्रव्य नसल्याने अमरवेल आश्रयी आश्रयी म्हणजे आश्रय घेते दुसऱ्यांचा वनस्पतींवर अवलंबून असते म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात आता यानंतर पोषणाचा प्रकार आहे कीटक भक्षण काही वनस्पती कीटक भक्षण करून म्हणजे किड्यांवर आपली उपजीविका करतात कीटकांचं भक्षण करतात कीटकांना खातात कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात हे आपण मागील इयत्तेत पण अभ्यासल आहे या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात ज्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये नायट्रोजन संयुग कमी असतात अशा ठिकाणी या वनस्पती वाढतात आणि या वनस्पती कीटकांवर आपली उपजीविका करतात ड्रॉसेरा बर्मानी या कीटक पक्षी वनस्पतींची रचना एखाद्या फुलासारखी असते मग हे फुल आकर्षक दिसत गुलाबी रंगाचं लाल रंगाचं असत त्यामुळे त्यांच्याकडे कीटक आकर्षिले जातात आणि मग कीटक आले की लगेच ते त्यांना फस्त करतात खाऊन घेतात तर अशा प्रकारे हा पोषणाचाच एक प्रकार आहे कीटक भक्षण आता यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसते मृतोपजीवी वनस्पती मृत म्हणजे मेलेले कुजलेले सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात कवक घटकातील काही बुरशी भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत भूछत्र म्हणजे काय तुम्ही छत्री पाहिली आहे का मशरूम ते मशरूम या प्रकारामध्ये मोडतं या मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात तर आपण काय लक्षात ठेवायचे कि कुजलेल्या मृत अवशेषांवर जे वनस्पती स्वतःची उपजीविका करतात त्यांना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात तर आपण आज विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते कौन प्रकार पाहिले पोषणाचे स्वयंपोषण पाहिलं मयामध्ये वहन व्यवस्था पाहिली जलवाहिन्या आणि रसवाहिन्या त्यानंतर नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण म्हणजे हवेतील नायट्रोजनच संयुगात रूपांतर करणाऱ्या काही सूक्ष्म जीवांची नावं पाहिली त्यानंतर सहजीवी पोषण सहजीवी म्हणजे एकमेकांना मदत करून जगणारे त्यानंतर परपोषी म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे मग कीटक भक्षी म्हणजे कीटकांचं भक्षण करणारे आणि त्यानंतर मृतोपजीवी म्हणजे मृत कुजलेल्या अवशेषांवर अवलंबून राहणार तर आज अशा टोटल नऊ स्लाइड्स मी तुम्हाला पाठवलेल्या आहेत ह्या नऊ स्लाइड्स मध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहिणार आहात आणि त्याबरोबरच तुमच्या पाठ्यपुस्तकाच पेज नंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे देखील तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यावर जी जी माहिती तुम्हाला महत्वाची वाटते तिला अंडरलाइन करा वाचल्यानंतर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ह्या स्लाइड वरची माहिती सुद्धा जी तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहणार आहात रोज एक किंवा दोन स्लाइड्स वर्गपाठाच्या वहीत लिहायच्या आणि त्या दोन ते तीन वेळेस वाचून काढायच्या यानंतर पण आपल्याला आणखी काही पोषणाचे प्रकार पोषक द्रव्यांचं कार्य अभाव त्यामुळे होणारे परिणाम हे शिकायचे पण ते आपण शिकणार आहोत पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत आता मी तुम्हाला जो काही अभ्यास दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण आहे ओके तोपर्यंत